गडचिरोली चिमूर लोकसभेवर भाजप आपला उमेदवार बदलणार असल्याची माहिती समोर येते आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री बाबा आत्राम आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बाबा तुमच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे आणि असं पण बोललं जाते की तुम्ही आता निवडणूक लढवणार आहात पण लेट इट कम फ्रॉम द हॉर्सेस माउथ तुमची तयारी आहे का नाही तयारी तर मी जवळजवळ एक ते दोन वर्षापासून मी सुरू केलेलं आहे आणि मी पूर्ण निर्वाचन क्षेत्रामध्ये लोकसभेचं गडचिरोली निर्वाचन क्षेत्र हा लोकसभेचा आहे आणि त्या पूर्ण निर्वाचन क्षेत्रामध्ये माझं पूर्ण म्हणजे फिरणं वगैरे सगळं झालेलं आहे जवळ जवळ एकवीस तालुके आहेत ते सगळे एकवीस तालुक्यामध्ये फिरणं झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या इच्छा मी जाहीर आहे की मला उभा राहायचं आहे आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील काय घ्यायचं आहे पण यामध्ये वाद असा आहे की भाजप म्हणते की धर्मराव बाबा आत्राम यांना आमच्या तिकिटावर म्हणजे भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लोकसभेची त्या ठिकाणी निवडून निवडू द्या आणि त्यासोबतच अजितदादांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्या ठिकाणी निवडणूक झाली पाहिजे तर हा पेच कुठेतरी फसतोय असं म्हणा नाही असं काय नाही ते आता दोघे ती, ती, तीन नेते आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे महायुतीचे जे नेते बसतील आणि जे ठरवतील जो कोणी उमेदवार असेल मला दिलं तर ठीक आहे नाही दिलं ठीक आहे परंतु माझ्या इच्छा आहे माझ्या इच्छा जाहीर करणं हा माझा कर्तव्य आहे कारण की आता जवळजवळ आपण सात दहा विधानसभेच्या निवडणूक लढलेला आहे आणि एक चांगलं संधी आपल्याला मिळू शकते आणि काय जे काही कामं राहिलेले आहेत जे काय यापूर्वीचे खासदारांनी जे कामं के केलेले आहेत त्यांच्याकडून काही सुटले असतील ते कामं आता जबाबदारी माझी होईल जर मला जागा दिला तर मला थोडंफार आपल्याला केंद्र शासनाकडून काय आपल्याला कामं करता येईल या विदर्भ राज्यामध्ये विदर्भाच्या क्षेत्रामध्ये ते मी करायचा प्रयत्न करत आहोत आणि ते करण्याचा प्रयत्न करू परंतु महत्त्वाचं म्हणजे महायुतीचे नेते जे ठरवतील आणि त्यांच्यापर्यंत माझं जे काय म्हणणं आहे मला उभं राहायचं आहे माझ्या इच्छा आहे की चांगलं काहीतरी या क्षेत्रामध्ये या निर्वाचन क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं करता येईल रोजगार निर्माण करता येईल सिंचाईचे जे काय प्रश्न सुटलेले आहेत ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कारण की हे सगळं विभाग मी पाहिलेला आहे सांभाळलेला आहे तर हे सगळं आता एक चांगला अनुभवचा फायदा जनतेला फायदा होईल नक्कीच पण बाबा जर तुम्हाला सांगितलं सांगण्यात आलं की तुम्ही भाजपच्या तिकिटावर त्या ठिकाणाहून निवडणूक लढवा जर समजा अशी परिस्थिती आली तर तुमची मानसिकता आहे का किंवा तुमची तयारी आहे का माझ्या एकच तयारी आहे की माझे जे नेते आहेत आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे आमचे नेते आहेत आणि युतीचे नेते आहेत ते ते जे सांगतील करू आपण तुम्ही त्या प्रभागामध्ये काम करताय संपूर्ण परिसर तुम्ही पिंजून काढला अशी पण माहिती आहे त्यामुळे जर तुम्हाला लोकसभेचं तिकीट मिळालं तर तिथे विकास होईल मागासवर्गीयांचा विकास होईल गरिबांचा विकास होईल आदिवासींचा विकास होईल एकदा मी निवडून आला हा राखीव जागा असला तरी मग एकदा निवडून आल्यानंतर मागासवर्गीय असो ओबीसी असो किंवा जनरल असो सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करायला तयार राहणार आहोत आणि त्या दृष्टीकोनातून कोणी असेल त्याच्यामध्ये जातीपातीचा काय भाग नाही आणि मी निवडून आल्यानंतर सगळे मतदार माझे प्रतिनिधी असतील आणि त्यांचं काम करायचं माझे कर्तव्य राहील म्हणजे मनाची पूर्ण तयारी केली आता दिल्लीला जायची दिल्लीत गल्लीमध्ये पुष्कळ झाला थकलो था। आता दिल्ली कुठेतरी गेला पाहिजे दिल्लीला आणखीन जे काही आपल्याकडे वेळ आहे दहा वर्ष तरी दिल्लीमध्ये काम करायचं आणि लोकांचं जे काही कर, आपल्याला काम करता येईल ते पूर्ण करायचं तुम्ही अन्न आणि औषध मंत्री सुद्धा आहात त्यामुळे त्या विभागाला बळकटी देण्यासाठी काही योजना आखल्या आहेत का किंवा चार महिन्यामध्ये आणखी काही उपाययोजना आखल्या जातील तुमच्याकडून नाही महत्वाचं म्हणजे सगळं आता आपण पाहत आहे की मॅकडॉनल्डसारखा सारखा मोठा व्यावसायिक यांच्यावर सुद्धा आम्ही काय मागे पुढे पाहिलं नाही आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई केलेली आहे ठीक आहे आता ते जे काही कारवाई चालू आहे जवळजवळ अठरा फ्रँचायझीज आहेत त्यांच्या या क्षेत्रामध्ये आपण पाहतो नगरचा बंद केलेला आहे आपण मुंबईच्या या भागामध्ये अठरा फ्रँच फ्रँचायजीस आपण तीन दिवसापासून आपण सगळं चेकिंग चालू आहे आणि त्यांना सुद्धा आपण नोटिसेस वगैरे दिलेलं आहे म्हणजे आमचं काय जे कॅम्पेन जेव्हापासून मी आलो इट राईट कॅम्पेन आम्ही सुरू केलं या राज्यामध्ये म्हणजे स्वच्छता असला पाहिजे जे, जे काय आपण जिथे जे जे जेवण बनवतो तिथे स्वच्छता असणं हा गरजेचं आहे जर स्वच्छ असेल तर हेल्थ आपला आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील या दृष्टिकोनातून आमचं एकच आहे की लोकांना जे ग्राहक आहेत त्यांना कळलं पाहिजे की आपण काय खातो आणि त्या दृष्टिकोनातून चि त्याच्यामध्ये जे जे काय आपण देवा ग्राहकाला देतो ते आपला चिठ्ठीवर असलं पाहिजे की आपण काय देत आहोत जसं की चीज बर्गर असेल तर चीज चीज खरं चीज आहे का पाम ले ले चीज का पाम तेलातून तयार केलेलं चीज आहे का हे सगळं असं वेगवेगळं आहेत बर्गर असतात नगेट असतात हे सगळं चांगला पदार्थ आपण आमच्या ग्राहक जे तो जो आमचा जो माणूस महाराष्ट्रामध्ये राहणारा हा सर्वसामान्य माणूस आहे त्याला चांगला प्रकारचा खाद्य अन्नातून मिळाला पाहिजे हा आमचा उद्देश आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि लवकरच तुम्ही खासदार वाल दिल्लीत जाल अशी अपेक्षा बाळगूया कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक सर गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं